चला तर आपला नाश्ता सेंटर चालू जाण्याची वेळ झालेली आहे आणि स्वरा मस्तपैकी तिच्या मार्गी लागलेली आहे म्हणजे हॉस्टेलला चांगलं शिक्षण घेत आहे स्वराचा आज न्यू स्कूलचा युनिफॉर्म बघा आणि नाश्ता सेंटरची तयारी माझी जोरात सुरू आहे तुम्ही बघू शकता आज उद्यापासून नाश्ता सेंटर चालू करायचं चा आहे म्हणून आज केलेली आहे मी तर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि भाजीपाला आणल्यानंतर गणेशजीला सुद्धा मी रिकामं बसू देत नसते कारण व्यवसाय संसार दोघांचा आहे तर दोघांनी मदत करायचीच असते आणि त्याच्यात कामं करता करता भरपूर आमचे वादविवाद होतात आणि नंतर आम्ही एकत्र पण पटकन होऊन जातो बरोबर ना तुम्हें हो तुम्हें तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ ब्रेंड स्वराड स्वराज कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे भरपूर माझ्या लाईफमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि मी न आता खरंच उदास माझ्या चेहऱ्यावरचं ग्लो गेलेला आहे आणि असं म्हणा की मला आयुष्यात काही इंटरेस्टच नाही राहिलेलं आहे खरंच कारण त्याचं कारण म्हणजे माझा जीवाचा तुकडा माझ्यासोबत नाही आहे परंतु आज जर मी जास्त माहेत वाहून गेली राहे। तर तिचं नुकसान होणार आहे तर असो स्वर आता मस्त हॅपी आहे मस्त आहे हॉस्टेलमध्ये तुम्ही सर्वजण विचारत राहता म्हणून सांगत आहे तर आता इथं सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपला स्वराज बाबू पण हॉस्ट हॉस्टेल म्हणतो स्कूलला जात असतो तर आता इथं त्याला मस्तपैकी त्याला ना कांदे पोहे भरपूर आवडतात स्वराजला एकदम मोठ्या व्यक्तीसारखं त्याचं खाण्यापिण्याचं आता काही टेन्शन नाही आणि हो जे मखाणा आहे ना तर मखाना मॉल मिळत असतो तुम्ही जर मॉलमध्ये गेले आणि तिथं बोलायचं मखाना जास्त मखाना महाग मा, नाही आणि मखाना लहान मोठ्या दोघांना चालतो आणि त्याच्यामुळे चा वजन गेन होते तर आता उद्यापासून मला नाश्ता सेंटर लावायचं आहे म्हणून त्याची तयारी पण करायची होती तर इथं सगळ्यात अगोदर मला तर सगळ्यात अगोदर उशीरच झाला होता उशा उठायला तर सगळ्यात अगोदर मी स्वराजसाठी पोहे केलेले आहे कांदे पोहे आणि आमच्यासुद्धासाठी आणि त्याच्यासाठी पण नंतर गणेशजीने त्याची आंघोळ वगैरे करून दिलेली आहे आणि त्याची आंघोळ त्यांनी करून दिली तर लगेच मी आता इथं आलेली आहे आणि भरपूर जणं म्हणतात स्वराजला तू फक्त टिफिन आणि बास्केटच देते तर त्याचं मी कारण सांगते की आता न्यू न्यू शाळा आहे त्याच्यामुळे मुलांना सवय आहे नाही आहे त्या त्याच्यामुळे त्यांची टीचर म्हणते फक्त म्हणजे काय बॉटल आणा आणि टिफिन आणा आणि बास्केट आणा आणि फक्त एकच तास त्यांची शाळा असते बाकी ते सोडून देतात तर आज सॅटरडे होता आणि सॅटरडे असल्यामुळे स्वराजची शाळा दुपारची होती म्हणजे बारा ते एक पर्यंतच त्याची शाळा होती तर आता स्वराजने तयारी केलेली आहे आणि स्वराज निघाला शाळेसाठी हळूचा रे हां हळूहळू तर एकदम तर मी नाश्ता सेंटरमध्ये काय काय ठेवणार आहे चार ते पाच आयटम आम्ही ठेवणार आहोत सगळ्यात पहिले तो गुळाचा चहा त्याच्यानंतर मेंदू वडा इडली मंचुरियन भजे वडे आणि मूंग भजे असा आमचा हे आहे आता बघूया आता सर्व तयारी ऑल इन वन तर झालेली आहे आणि माझं असं ठरलेलं आहे की सांबार आणि चटण्या हे मी घरून बनवून नेणार आणि बाकीचं मग तिथं बन बनवणार ओके तर आता इथं स्वराज बेबीची तयारी झालेली आहे आणि स्वराज बेबी बघा बसायला गाडीवर कशी धूम करत आहे त्याला ना गाडीची खूप म्हणजे खूप हे झालेली आहे की चला आमच्याकडे पण गाडी घेतलेली आहे नाहीतर दुसऱ्या मुलांना ते बघत होते फक्त की बाबा दुसऱ्या गाडीवर आहे आम्हाला तर गाडीवर नेतच नाही पप्पा परंतु फायनली आता मुलांची ती पण इच्छा पूर्ण झालेली आहे पण वाईट या गोष्टीचं वाटते की या गाडीवर स्वरा ऑगस्ट महिन्यात येणार बसायला बरोबर कारण रक्षाबंधनची तिला दहा दिवसाची सुट्टी आहे आणि पंधरा ऑगस्टला आपण तिला घेऊन येऊ शकतो तसा तिच्या ग्रुपवर मेसेज आलेला आहे की बाबा पंधरा ऑगस्टला तुम्ही या तुम्हाला तुमची तुम्हा मुलगी तुम्हा तुम्हा मिळून जाईल आता बघू कधी जाण्याचं ठरतं ते तर आता इथं फायनली गाडी चालू झालेली आहे आणि आम्ही गेलेलो आहोत स्वराजच्या स्कूलमध्ये आणि स्वराज बघा कसा बसलेला आहे मस्त आणि स्वराजला सोडण्यासाठी स्वराजच्या मामाचे मुलं पण आली होती बरोबर तर स्वराजला स्कूलला सोडलेलं आहे आणि किती हॅपी आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आता इथं ना मला इडल्यांचं भिजू घालायचं होतं तर इथं मला गणेशजींनी डबे वगैरे काढून दिलेले आहे आणि ते मी भिजवण्यासाठी त्यांना सांगितलं तर इथं मी दोन अदल्या म्हणजे आता सुरुवात नवीन आहे त्याच्यामुळे नुकसान पण नाही व्हायला हवं आपलं बरोबर ना तर फक्त दोन अदल्या जे तांदूळ म्हणतात ना दोन शेर किंवा अदल्या आम्ही अदली म्हणतो त्याला तर दोन अदली शेर ले ले हे तांदूळ घेतलेले आहेत दोन अदल्या भरांनी म्हणजे दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ असे पाण्याने दोन ते तीन पाण्यांनी मी स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे आणि याच्यासाठी मी कंट्रोलचा तांदूळ वापरणार आहे कारण कंट्रोलच्या तांदूळ तांदूळाच्या इडल्या फुकतात आणि खूप छान लागतात बरोबर ना भरपूर लोक आमच्याकडून कंट्रोलचे तांदूळ विकत घेतात कारण त्यांना या याच्या इडल्या खूप आवडतात म्हणून तर माझं सकाळचं क्लिनिंग आवरलेलं आहे तुम्ही गॅस ओटा वगैरे बघू शकता तर आता इथं दोन शेर मी तांदूळ घेतलेले आहे आणि तीन पाव समजा एका पावाला तीन आ, दोन किलोला तीन पाव मी घेतलेली आहे उडदाच्या डाळीचा सोल तो पण मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि ह्याच्यात पाणी टाकलं आणि नंतर आम्ही केलो मार्केटला मार्केटला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एवढं किचड एवढा पाऊस सुरू आहे ना की सगळ्या इकडे किचडच किचड होता एवढ्या किचडमध्ये आम्हाला जे सांबार मसाल्यासाठी टोमॅटो बटाटा कांदा लसूण हिरवी मिरची असं भरपूर आम्हाला साहित्य पाहिजे होतं आणि ते घेण्यासाठी एवढ्या याच्यात आम्हाला जावंच लागलं कारण उद्या सकाळीच आम्हाला सर्व लावायचं आणि एवढ्या सकाळी हे भेटणार नाही आहे म्हणून आम्ही गेलो आणि घेऊन आलो आता फायनली आमच्या बाजारात जे जे आम्हाला काम होतं ना ते ते आम्ही सर्व काही घेतलेलं आहे आणि खरंच गाडी घेतल्यामुळे भरपूर असं सोपी सो झालेलं आहे नाही तर मग ॲटोवाल्या काकांना फोन करा त्यांना बोलावा नंतर ते येतात नंतर आपल्याला घेऊन जातात आणि नंतर ते आपल्याला घरी आणून सोडतात त्याच्यामुळे गाडी घेतल्यामुळे हा पण एक खूप छान असा फायदा झालेला आहे यात्रेतून ते मुलांसाठी असे पोंगे येतात ना रिंगचे ते आणले होते आणि हे पोंगे खूप छान असतात ऑइ नसतात आणि रेतीमध्ये भाजलेले असतात तर ते पोंगे दिले मुलं मस्तपैकी खेळत होते आणि खात होते बोटामध्ये रिंग रिंग करून असे तर मग मी गणेशजीला बोलली की मी आता स्वयंपाक करते तुम्ही हा भाजीपाला वगैरे तोळून ठेवा तर गणेशजी इथं भाजीपाला वगैरे तोळून ब ठेवायला बसलेले आहेत आणि मी भात केला होता पोळ्या केल्या होत्या आणि आता मला करा करायचं होतं वांग्याचं भरीत भरपूर दिवस झाले वांग्याचं भरीत खाल्लंच नव्हतं म्हटलं चला आज वांग्याचं भरीत करूया आता सगळ्यात पहिले आणि भरीत तर प्रत्येकाला येते मला माहिती आहे आणि याच्यापेक्षा ना उन्हाळ्यामध्ये भरीत खरंच खूप छान लागतं आणि माझं फेवरेट आहे वांग्याची भाजी आणि भरीत तर वांगं मी भाजून घेतलेलं होतं साल काढून ठेवलेली आहे टोमॅटो कांदा लसण हिरवी मिरची कढीपत्ता हे सर्व मी काढूनच ठेवलेलं होतं तर सगळ्यात अगोदर मी मोहरी तळतोडी दिली नंतर पत्ता सोडला त्याच्यानंतर हिरवी मिरची सोडली लसण सोडला कांदा सोडून दिला आणि हे लाल होईसरेपर्यंत मस्तपैकी मी वाट बघितली आणि याच्यासोबत जर भाकर असेल ना तर एकच नंबर लागते बरोबर ना आणि घरपूर दिवस झाले माझी ना ढोलपत्काची प्रॅक्टिस पण बंद आहे तर आता मला ती सुद्धा चालू करायची आहे आणि माझा विचार आहे की आता आळस झटकून द्यायचं आहे खूप आळशी झाली मी आठ दहा दिवसात परंतु आता आळस आळस झटकून द्यायचं आहे आणि आपले आपले कामं करत बसायचं आहे तेल लाल झालं त्याच्यानंतर मी दोन चमच तिखट टाकलं एक चमच मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली आणि हे लालसर झाल्यानंतर टोमॅटो टाकून दिला टोमॅटो टाकून दिल्यानंतर लालसर होऊ दिलं आणि नंतर मग हो आपला जो वांग होता ना भाजलेलं काय व्हेजिटेरियन नॉन व्हेज म्हणतात त्याला तर ते वांगं होताना ते सुद्धा मी टाकून दिलेलं आहे आणि एकजीव केलं आणि नंतर याच्यामध्ये प्लेट ठेवून दिली म्हणजे ते मस्तपैकी होऊन येते तर आज ना मला ढोल पथकात ढोल वाजवायला पण जायचं आहे कारण माझं पहिलं वादन आषाढी एकादशीला वाजवण्याचं ठरलेलं आहे तर ते दादा मला बोलत होते भरपूर दिवस झाले ताई तुम्ही आले नाही आले नाही तर मी त्यांना सांगितलं भरपूर असे माझ्या मागं कामं होते परंतु आता आज मी नक्कीच तुम ढोल वाजनाला जाणार आहे तर इथं आता फायनली डाळ भात झालेला आहे पोळ्या झालेल्या आहे आणि आम्ही सर्वजण जेवण करायला बसलेलो हो, आहोत जो बाजारातला चिवडा असतो ना मिक्स चिवडा तो मला लय आवडतो तो, तो मी घेऊन आलेली आहे तर इथं माझे भाचे पण खेळत होते तर त्यांना पण चिवडा वगैरे द्यायचा होता ते बोलले आम्ही जेवण करून आलो तर त्यांना पण चिवडा वगैरे दिला आणि आम्ही जेवण केलो तर फायनली आता उद्यापासून माझं नाश्ता सेंटर लागणार आहे तर तुम्ही सर्वांनी मला भरपूर शुभेच्छा द्या स्वरासुद्धा तिच्या मार्गी लागलेली आहे स्वरासुद्धा शाळेत जात आहे आणि मला एकटीला राहून घरी काही करमत नाही आहे मला वारंवार माझ्या मुलीची आठवण येत राहते आता मला स्वतःला कुठंतरी गुंतवून ठेवायचं आहे आणि कोण काय म्हणते काय नाही याच्याकडे मी लक्ष देणं पाहणं बोलणं सर्व काही सोडून दिलेलं आहे मी फक्त माझी कामं करते व्हिडिओ शूट करते जेव्हा मला असं वाटलं व्हिडिओ टाकायचा आहे तेव्हा मी व्हिडिओ टाकते बरोबर तर आता फायनली माझं जेवण आटोपलं जेवण आटोपल्यानंतर लगेच मी भांडी घासून घेतली कपडे वॉश करून घेतले कट्टा पुसून घेतला आणि आता मी जाणार आहे ढोल वादनाच्या पथकाला कारण आपल्याला ते पण काम करायचं आहे अर्धवट काम सोडायचं नाही आहे मग काय बाबा शिकलो बाबा शिकलो त्याला काही अर्थ नाही आहे बरोबर ना तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि नाश्ता सेंटरचे हे आयटम चालणार की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गुळाचा चहा मेंदूवडला इडली मंचुरियन भजे मूंग भजे आणि मूंग भजे आणि पुळं मागं चना पोहे असे मी सर्व आयटम ठेवणार आहे तर असू द्या चला मग सर्वांना बाय बाय सर्वांना तुम्ही हा ब्लॉग बघसाल तेव्हा मी ढोल वादनात असणार आहे तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा फेसबुकला पाच तर फॉलो करा ठीक आहे चलो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ किती वेळची एडिटिंग करत आहे व्हाईसवर करत आहे एक वेळचा तो गॅस पुट कस कट्टा पुसणं होणार पण ही एडिटिंग कंप्लीट होणार नाही बाय बाय